हरिओम श्रीराम अंबद्यनाथ सेवित। मी प्रकाशसिंह पानकर, उपासना केंद्र गोळवाडा, तालुका शावडी, जिल्हा कोल्हापूर। माझ्या जीवनातला अनुभव बापूंचं भरपूर आहे, त्याच पद्धतीने मी सांगत आहे हा की 2018 आम्हाला बापूंच्या पादुका मिळाल्या। करंज स्पेनमध्ये शिबिर पहिले झाल्यापासून मी बापूमध्ये आहे, आम्ही भक्तीमध्ये आहे, परंतु आमची उपासना प्रायोगिकच होती आणि तो दिवस उजाडला 2018 आम्हाला बापूंच्या पादुका मिळाल्या। फार मोठा आनंद गोष्टी झाल्या आणि आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही एक मोठा सत्संग ठेवला, बापूंचं महाप्रसाद आयोजन केलं आमच्या छोट्याशा गोळवाड्या गाव पेंडाकडेपैकी गोळवाडा आमचं गाव आहे, उपासना केंद्र, त्या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी केल्या। आणि एक लेडीज वर्ग जास्त आहे आमच्या, तर जेंट्स आमच्यात कमी आहे, तरी आम्ही त्या लोकांनी 1000 लोकांचं जेवणाचं नियोजन केलं, महाप्रसाद केला आणि अनबोल संकीर्तनसुद्धा मोठं उभा केलं, रेकॉर्डिंग ह्या गोष्टी सगळ्या। आणि त्याच्यानंतर आम्ही ते ठरवलं त्या दिवशी पालखी सोहळा वगैरे निघाला, सगळ्या गोष्टी दिवसभर आम्ही ते केलं। त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी जेवणाचा कार्यक्रम वगैरे होता चालू करणार, तेवढ्या सगळ्या गाड्या वगैरे रोडवर आमचं गाव आहे आणि आम्ही म्हटलं 1000 आमचं 700-800 लोक पार होतील एवढ्यापर्यंत ठीक आहे, त्या लेवल नियोजन केलं। आणि आम्ही पत्रिका छोट्या छोट्या छापून प्रत्येक गावामध्ये उपासना केंद्रामध्ये आम्ही दिलेल्या आणि अशी एक हे झालं की एवढा भक्तीचा श्रद्धावांचा लोकांचा महापूर येण्यासारखा एवढे लोक जमलीत रोडवर, माझं गाव रोडवर, अनुभव संकीर्तन अशा गोष्टी झाल्या वर अनुभव संकीर्तन तिथं रेकॉर्डिंगच्या ठिकाणी ठेवलं होतं शाळेच्या ग्राउंडमध्ये आणि एवढी गर्दी झाली, गाड्या आम्ही थोडंच कार्यकर्ते वगैरे ठेवलेले की गाड्या इकडं आल्या की इकडं लाव, इथं आल्या की इथं लाव, एवढंच। आणि शिवाय आपल्या भागचे सगळे कार्यकर्ते सगळे जमले तिथं, प्रकाशी आंबंद सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या आहेत, परंतु नियोजन कितीचं केलं तुम्ही कसं विचारलं, मी असं असं केलं असं बोललो। एवढा महाप्रसाद केलेला होता, 5-7 टोप सगळ्या तयारच होतं की 1000 लोकांचं म्हणलो येणारच आहेत लोक, कर लोक मला गावात म्हणजे अजून 6 तरी जमलेले नाहीत लोक, काय हे बापूंची दिंडी वगैरे झाली गावातून तरी झाले नाही, म्हणलो बापूंची श्रद्धावान येतील, वेळ होईल, काय घाबरू नका। आणि थोड्याच वेळात लोक मला नावं ठेवली, एवढं जेवण केलंय तू, एवढं सांगितलंय अजून आलेले नाहीत, हे टाकून द्यावं लागेल, आज तसं काय बोलू नका, सगळे बापू करणार आहेत, बापू सगळे येणार, बापू फक्त सगळे हजर होतील थोड्या वेळात। 6-7 वाजाच्या दरम्यान अशी रांग लागली की गाड्या लावायला जागा नाही, सगळ्या गोष्टी म्हणजे मी जरा हातबल झालो, जागा नाही, जेवण्याच्या ठिकाणी सुद्धा एवढी गर्दी झाली की ते शक्यच नाही। महाराजांची राठवड, शहाजीची माळापुर पाटील हे आज असे बापूभक्त सगळे सगळे जमलेत आणि त्यांनी स्वतःहून सगळे कार्यकर्ते आलेले ते सगळे श्रद्धावान स्वतःहून ते नियोजन बापूंनी लावून घेतलं, जे गाड्यांनी नियोजन लावलं, सगळ्या पद्धतीने नियोजन बापूंनी करू। थोडा मी थांबलो, बापू हे सगळं शक्य आता एकदम गर्दी झालेली आहे, लोक तर मला असं वाटतं 1500+ एकदम लोक जमलेले आहेत आणि एकदमच आलेले आहेत। आता मी काय करू शकतो, फक्त बापूंनी बापूंचे जे सगळं पूजन केलं होतं आमच्या मंदिरात तिथं सगळं ठेवलेली पालखी वगैरे तिथंच जाऊन बसलो मला व आणि वर्षा झाल्या शाळेत जेवण होतं खाली जाऊन बसलो, मला सगळी लोकं सोधा लागले अरे तू नियोजन लाव काय ना, बापून बसलो तिथं आणि बापूनं सांगितलं बापू तुम्ही सगळं नियोजन लावा, माझ्या डोक्याच्या पलीकडं वाटायला लागले मला स्वतः, तुम्ही आहे घाबरणार नाही पण मी इथंच बसून राहणार, तुमच्या पद्धतीने तुम्ही आलेले आहेत श्रद्धावान, त्या पद्धतीने कार्यकर्ते आलेले आहेत, आपले बापू भक्त आलेले आहेत, त्यांच्याकडून नियोजन लावायला सुरू करा। मी 15 बापूंच्या पुढे हात जोडून बाजूने बसलो आणि बरोबर त्या लोकांनी वरचं नियोजन स्वतः लावलं, गाडीचं नियोजन स्वतः लावलं, त्यांनी येऊन मला सांगितलं अंबदने सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, तिथलं सेट हलवला गर्दी झाल्यामुळं इकडे रोडवर घेतलं आणि त्यांनी सगळं सेटिंग बिटिंग सगळं हलवून बापू भक्तांनी मला मदत केली, सगळे बापूंनी सगळ्या व्यवस्थित दृष्ट्या माझ्याकडून ते मोठा सोहळा अनुभव संकीर्तन झाल्यानंतर रेकॉर्डिंग झाल्यानंतर सत्संग झाला, सगळं पेंडाकड्यामध्ये सत्संग होता त्याच पद्धतीने आमचा सत्संग झाला, जल्लोष पूर्ण गावामध्ये एवढा अनुभव झाला की म्हणजे नाचायला लागले जेवणा पूर्ण 2000 लेवलची जी लोक श्रद्धावान जेवली होती आणि ते पूर्ण जेवण बापूंनी सगळ्या पद्धतीने पार पाडून घेतलं माझ्याकडून। मला वाटत होते की अशा पद्धतीने कसं पण तर सगळी लोकं मला श्रद्धावान आंबंदे म्हणली की एवढी मोठी सोहळा तुम्ही गाव आमच्या भागामध्ये केला, नवीन असून बापू पहिल्यांदाच पादुका म्हणजे एवढा मोठा सोहळा केला, मला सगळ्याजणी आंबंदने म्हटलं आणि सत्संग चालू घेतलं, सगळा शेवटचा सत्संगच्या वेळेला गाण्याच्या वेळेला पूर्ण गावामध्ये वयस्कर बाई हे सगळ्यांनी आनंद लुटला बापूंच्या भक्तीचा आणि सगळ्या गोष्टीत माझा तो महाप्रसाद पादुका पूजन आनंदात पार पडलं, सगळं बापूंनी चांगल्या पद्धतीने माझ्याकडून पार पडून घेतलं। अंबदने नाचवी श्रीराम।